मॅनेजमेंटसाठी महानगरपालिका प्रशासन 24/7 अवेलेबल असेल. सर्व स्टाफला सूचना मी दिलेल्या आहेत की सुटी असो, ऑफिस टाईम असो, नॉन ऑफिस टाईम असो, प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती कमिशनरपासून प्रशासनातला कुठलाही अधिकारी कुठलाही कर्मचारी हा 24/7 अवेलेबल पाहिजे. आणि दिस इज नॉट ओनली अ रेटरिकल स्टेटमेंट, आपण खरंच पद्धतीने आपण अवेलेबल असणं गरजेचं आहे. आणि ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्या ठिकाणी या जे स्टाफ आपण अवेलेबल असणं आवश्यक आहे त्यामध्ये फक्त अवेलेबिलिटी इज नॉट इम्पॉर्टंट. आपण जो फीडबॅक आपल्याला नागरिकांच्या मार्फत येतो आहे, जो फीडबॅक लोकप्रतिनिधींच्या मार्फत किंवा मीडियाच्या माध्यमातून येतो आहे, त्या फीडबॅकवरती इमिडिएट आपण ॲक्शन करणं गरजेचं आहे. कोविड इज अ पॅन्डेमिक सिच्युएशन आणि दिस इज लाईक अ इमर्जन्सी ज्यामध्ये आपल्याला रुटीन पद्धतीने काम करून चालत नाही. आपण एक शब्द नेहमी वापरतो की आपण वॉर फुटिंगवरती काम करतो. नाऊ वी ऑल नो की वॉर फुटिंगवरचं काम किंवा मोहीम स्वरूपातलं काम हे मोहिमेपुरतं चालतं. कोविडची सिच्युएशन नॉर्मलसीला कधी पोहोचेल हे कुणालाही सांगता येणार नाही. पण प्रॉब्लेम हा आहे की जर कोविडमध्ये आपण तेवढ्या प्रॉम्प्टली काम नाही करू शकलो तर त्याचे होणारे रिपरकशन फार सिरियस आहे. आणि त्याचे होणारे रिपरकशन कुणाचा तरी जीव धोक्यामध्ये येईल ह्या स्टेजपर्यंत जाऊ शकतात. ते होऊ नये म्हणून प्रशासनाकडनं काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या एफर्ट्समध्ये कुठलीही कमतरता राहू नये आणि त्या दृष्टिकोनातून 99% परफेक्शन पण नाही, आपल्याला 100% काम करणं आवश्यक आहे. हा मेसेज मी सर्वांना दिलेला. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.